नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि इथून पुढचा अर्धा तास जगाच्या पाठीवरच्या अनेक महत्त्वाच्या बातम्या. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन केलं. आरोग्य विभागाच्या मुख्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र दिलं असलं तरी वेतनवाढ मिळावी अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. निदर्शकांनी रक्ताचं प्रतीक म्हणून लाल रंगाची फवारणी कार्यालयासमोर केली. सलग चौथ्या दिवशी कोरोना संसर्गाची जास्त प्रकरणं आढळल्यानं ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यानं पुन्हा निर्बंध लागू केले. घरगुती कार्यक्रमांसाठी 5 तर मैदानात एकत्र 10 जणांची मर्यादा घालण्यात आली आहे. तसंच कॅफे, रेस्टॉरंट आणि जिममध्ये सुद्धा सरकारच्या नव्या निर्देशानुसारच प्रवेश द्यावा लागणार आहे. ब्राझीलची राजधानी रिओमध्ये एका बँडनं लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या व्यक्तींसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. टेम्पोरो डी क्रियोला या बँडच्या सदस्यांनी टुरानो इथल्या वस्तीमध्ये टेरेसवर बसून विविध प्रकारची गाणी सादर केली. या वस्तीतील रहिवाशांनी आपल्या खिडक्या आणि बाल्कनीतून या कार्यक्रमाचा आनंद लुटला. रहिवाशांना तणावातून मुक्त करण्याच्या उद्दिष्टातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळले होते. यानंतर झिनफादी मार्केट प्रशासनाकडून तातडीनं हे मार्केट बंद करण्यात आलं. मात्र शहराच्या इतर भागात असलेली सुपर मार्केट सुरक्षित असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. या सुपर मार्केटमध्ये स्वच्छता आणि इतर बाबींचं अतिशय काटेकोरपणे पालन होत असल्यानं इथे संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असल्याचं प्रशासनाला वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाकडून आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलाला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मोठी मदत देण्यात आली. औषधं, स्वच्छता उपकरणं आणि पाणी पुरवठ्यानं भरलेले कॅन अशी जवळपास 90 टनाहून अधिक सामग्री विमानानं राजधानी कॅरॅकसमध्ये दाखल झाली आहेत. आत्तापर्यंत व्हेनेझुएलाला जवळपास 200 टन मदत संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात आली आहे. कोरोनामुळे हैतीमधील स्थिती आणखीनच बिकट झाली असल्याचं निरीक्षण संयुक्त राष्ट्रसंघानं नोंदवलंय. वांशिक युद्ध, नैसर्गिक आपत्तीनंतर आता कोरोनाच्या नव्या संकटाचा इथल्या नागरिकांना सामना करावा लागतोय. त्यामुळे देशातून पळणाऱ्यांची संख्या अधिक वाढली आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदा स्वीडनमध्ये मिडसमर उत्सवांना बंदी घालण्यात आली. मिडसमर हा स्वीडनमधला सगळ्यात महत्त्वाचा उत्सव मानला जातो, ज्यामध्ये मित्र, कुटुंब, गाणं, नृत्य, खाणं आणि पिण्यासाठी एकत्र जमतात. मध्यरात्रीच्या सूर्याच्या प्रकाशात आर्टिक सर्कलच्या उत्तरेस 200 किलोमीटरवर असलेल्या लॅपलँडमध्ये दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. पेरूची राजधानी लिमामध्ये सलून उघडण्यास पुन्हा एकदा परवानगी देण्यात आली आहे. 3 महिन्यांपासून बंद असलेला व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाल्यानं सलून मालकांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सलूनमध्ये पहिल्यासारखी ग्राहकांची गर्दी नसली तरी पुन्हा व्यवसाय पूर्वपदावर येईल अशी त्यांना आशा आहे. पेरूमध्ये 3 महिन्यांपासून चालू असलेल्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये काही जण शेजाऱ्यांसाठी धावून आले आहेत. यातील एक आहेत लिमा. त्या गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना जेवण पुरवत आहेत. दुसरीकडे क्लेरा आरांगो यासुद्धा सकाळी 4 वाजल्यापासून ओटसपासून काही पदार्थ बनवतात आणि त्या अनेकांना देतात. सुमारे 150 लोकांना त्या दररोज जेवणाचा पुरवठा करताना दिसून येतात. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतरही अनेकांना मदत देणारी जागतिक आपत्कालीन वितरण सेवा येत्या महिन्याभरात बंद होऊ शकते. जर ही मदत चालू ठेवण्यासाठी निधी मिळाला नाही तर मदत यापुढे देता येणार नाही अशी माहिती वर्ल्ड फूड प्रोग्रॅमनं दिली आहे. वर्षाच्या अखेरीस ही सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या 965 दशलक्ष डॉलर्सपैकी केवळ 178 दशलक्ष डॉलर्सचाच निधी अद्यापपर्यंत मिळाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे संस्थेला अधिक निधीची गरज आहे. अमेरिकन आंदोलकांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या गोल्डन गेट पार्कमध्ये असलेला फ्रान्सिस स्कॉट यांचा पुतळा पाडला. 1812च्या युद्धामध्ये फोर्ड मॅकहेनरीच्या युद्धाच्या वेळेला ब्रिटिशांवरील विजयात स्कॉट यांनी मोठा पराक्रम गाजवला होता. मात्र हा पुतळा गुलामगिरीचं प्रतीक असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना या राज्यामध्ये आंदोलकांनी एका स्मारकाची तोडफोड केली. रेले शहरामध्ये सैनिकांचे दोन पुतळे आंदोलकांनी पाडले. अमेरिकेत गेल्या काही काळात अनेक पुतळ्याची गुलामगिरीचं प्रतीक म्हणून आंदोलकांच्याकडून तोडफोड करण्यात येते आहे. अमेरिकेतल्या ओक्लाहोमा इथं 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये बोलताना रेव्हरंट अल शार्टन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेला महान बनवण्याच्या घोषणा करणाऱ्यांनी देशातल्या कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार केव्हा थांबणार हे सांगावं अशी मागणी त्यांनी केली. गोरे आणि काळे भेदभाव आणखी किती काळ सहन करायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये काल शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. गुन्हेगारी विषयातील कायद्यांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करावेत अशी त्यांची आग्रही मागणी होती. गॅल्वास्टनमध्ये 155 वर्षांपूर्वी आफ्रिकन लोक गुलामगिरीतून मुक्त झाले होते आणि तेव्हापासून 19 जून हा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जॉर्ज फ्लॉयडच्या पोलिसांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर 19 जूनचा दिवस वांशिक न्यायाचा दिवस म्हणून पाळला गेला. 2015 सॅन फ्रान्सिस्को पोलिसांच्या अत्याचारात मारियो हा तरुण मारला गेला होता. त्याच्या जन्मदिवशी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केली. सिएटलमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. सिएटलच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. फ्रॉडीच्या निधनानंतर सिएटलमध्ये अजूनही मोर्चे निघत आहेत. पोलिसांच्या क्रूरतेच्या वागणुकीचा यावेळेला निषेध करण्यात आला. यावेळेला मोर्चेकऱ्यांनी फ्रॉडीच्या मानेवर एका पोलीस अधिकाऱ्यानं 8 मिनिटांपेक्षा जास्त काळ गुडघा दाबून ठेवला होता आणि त्यामुळे फ्रॉडीचा मृत्यू झाला असा आरोप केला आहे. व्हाईट हाऊसजवळच्या नामांकित ब्लॅक लाईव्ज मॅटर या प्लाझावर अनेक जण एकत्र जमले होते. यावेळेला गुलामगिरीमध्ये मृत्यू झालेल्या आफ्रिकन अमेरिकन लोकांचं स्मरण करण्यात आलं. यावेळी काही काळ परेड करत तर काही लोकांनी घोषणा देत हा दिवस साजरा केला. न्यू ऑर्लियन्समध्ये आर्मस्ट्रॉंग पार्कच्या वेशीकडे अनेक निदर्शकांनी कूच केलं. यावेळेला त्यांनी आपल्यासोबत लाल बीन्स आणि भात आणला होता. जिथे त्यांना या जानेवारीला समानता आणि न्यायासाठी सुरू असलेल्या लढायांच्या मोर्चात नंतर लाल बीन्स आणि तांदळाच्या भांड्यासह त्यांचं स्वागत करण्यात आलं. शेवटच्या गुलाम झालेल्या आफ्रिकन अमेरिकन लोकांना ते 155 वर्षांपूर्वी मोकळे झाल्याचं माहीत आहे आणि त्याचाच स्मारक करावं अशी त्यांची मागणी आहे. आता वांशिक अन्याय चळवळीला पाठिंबा दर्शवणाऱ्या 2020 या वर्षात अधिक सुट्ट्या द्याव्यात अशी मागणी सुद्धा करण्यात आली. अमेरिकेमध्ये गुलामगिरीचा अंत म्हणून 19 जून साजरा करण्यात येतो. यंदा ब्लॅक लाईव्ज मॅटर या चळवळीमुळे त्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं. शिकागोच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते. देशामध्ये सुरू असलेला काळे गोरे असा भेदभाव बंद करावा, सर्वांना सन्मानानं वागणूक द्यावी अशी घोषणाबाजी करण्यात आली. UKचे शिक्षण सचिव गॅविन विल्यमसन यांनी आपल्या इतिहासाचा सर्वांना अभिमान असला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. सहिष्णुता आणि आदर हा UKच्या प्रत्येक शाळेत शिकवला जाणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं. ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. इस्रायलीच्या पश्चिमेला काही भाग जोडण्याच्या योजनेच्या विरोधात शुक्रवारी डझनभर पॅलेस्टाईन नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं. निदर्शकांनी पॅलेस्टाईन ध्वज आणि लोकप्रिय फ्रंट पार्टीचे झेंडे तसंच इंग्रजी बॅनर झळकावले. इस्रायलच्या सुरक्षा दलाच्या समोरच काही निदर्शकांनी टायर जाळून आणि दगडफेक करून निषेधही व्यक्त केला. राष्ट्रपती इब्राहिम केईटा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मालीची राजधानी बामाको इथं जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळेला आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. 2013 पदावर असलेल्या केईटा यांना हटवण्याची मागणी देशात जोर धरू लागले. या महिन्यामध्ये अशा प्रकारे दुसऱ्यांदा मोठं आंदोलन झालं आहे. जागतिक निर्वासित दिन जगभर साजरा केला जातोय. लेबनॉनमध्ये सिरियातील निर्वासितांनी देशातील संकटावर तोडगा काढावा आणि पुन्हा आपल्या देशात त्यांना पाठवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाला केलं आहे. पूर्व लेबनॉनमधील सिरियन सीमेजवळ बार इलियास या शहरामध्ये या निर्वासितांना ठेवण्यात आलं. इथे पुरेशा सुविधांच्या अभावी हाल होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पूर्व आफ्रिकेतील LGBTQ समुदायाच्या सदस्यांना भेदभावाचा सामना करावा लागतो, यामुळे अनेकांनी केनियामध्ये आश्रय घेतलाय. LGBTQ समुदायासाठी केनिया हे एकमेव आफ्रिकन राष्ट्र अशा स्थान बनलंय. भेदभावाची वागणूक बंद करून आम्हाला सुद्धा सन्मानानं जगू द्यावं अशी मागणी हे निर्वासित करत आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहयोगी आणि त्यांच्या वैयक्तिक वकील रूडी ज्युलियानी यांच्या तपासावर देखरेख करणाऱ्या बर्मन यांना काढून टाकलंय. बर्मन यांनी मात्र आपलं पद सोडण्यास नकार देत चौकशी करावी असं आव्हान दिलंय. त्यामुळे आता कोर्ट विरुद्ध प्रशासन असा नवीन संघर्ष अमेरिकेत पेटण्याची शक्यता आहे. इजिप्त आणि इथिओपिया देशांच्या दरम्यान एका धरणावरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत. आफ्रिकेच्या सर्वात शक्तिशाली जलविद्युत धरणाचं काम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या भव्य धरणाचा मोठा फायदा होईल अशी आशा इथिओपियाला आहे, तर या धरणामुळे मोठा फटका बसू शकतो असं इजिप्तला वाटतंय. इटालियन रेसकार चॅम्पियन ॲलेक्स झनार्डी यांना हँडबाईक शर्यतीमध्ये गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीनं हेलिकॉप्टरनं सिएना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय. दोन्ही पाय गमावल्यानंतर त्यांनी पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होत सुवर्णपदक सुद्धा जिंकलं होतं. व्हॅलेन्सिया बंदरावर अवघ्या एका महिन्यामध्ये 8.8 मेट्रिक टन कोकेन जप्त करण्यात आलं, याची माहिती स्पेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. लॅटिन अमेरिकेतून आलेल्या 6 कंटेनरमधून हे कोकेन जप्त करण्यात आलं. पोलिसांनी आयव्हरी कोस्टमधील 8 स्पॅनिश, 2 डच आणि एका व्यक्तीसह 11 जणांना अटक केली. तुर्की आणि इटली हे दोन्ही देश लिबियामध्ये शांतता आणि राजकीय तोडगा काढण्यासाठी काम करत राहतील असं मत तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी भूमध्य सागरी देशातील युरोपियन युनियनच्या नौदलाच्या कारवाईला कडक शब्दात निषेध त्यांनी केला आणि यावेळी ते बोलत होते. संघर्षग्रस्त देशावरील अमेरिकेच्या शस्त्रास्त्र बंदीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला जाईल असंही त्यांनी म्हटलं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढतो आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही दक्षिण अमेरिकेत सर्वाधिक आहे. जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता कोरोनानं वेगानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील 2 आठवडे धोक्याचे असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नूतनीकरण करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी मास्क किंवा कोणत्याही प्रकारच्या नियमांचं पालन न करता हा दौरा केला. यावेळेला रुग्णालयाच्या बाहेर आंदोलकांनी जोरदार निदर्शनंही केली. बेलारुसची राजधानी मिन्स्क इथं संतप्त जमावानं सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळेला अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अध्यक्ष निवडणुकीच्या 10 उमेदवारांपैकी लोकप्रिय असलेल्या व्हिक्टर बाबरिको यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेला आंदोलनकर्त्यांनी लांब साखळी तयार केली आणि जोरदार घोषणाही दिल्या. अटलांटाच्या शताब्दीच्या निमित्तानं ऑलिम्पिक पार्कमध्ये शेकडो लोक एकत्र आले होते. वन रेस मूवमेंट या धार्मिक संघटनेनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विविध जाती संप्रदाय आणि संस्कृतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ब्लॅक लाईव्ज मॅटरच्या निषेध आंदोलनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रेरित होऊन लोक इथे एकत्र जमले होते. इस्रायलच्या पश्चिमेला काही भाग जोडायला विरोध दर्शवण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. या योजनेच्या विरोधात मोठं आंदोलन सध्या सुरू आहे. यावेळेला आंदोलनकर्त्यांनी बॅनर झळकवत निषेध केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी जॉर्डन खोरं आणि इतर इस्रायलच्या पश्चिमेकडील वस्त्यांना एकत्रित करण्याची घोषणा केली आणि यानंतर हा संघर्ष सुरू झाला. न्यूयॉर्क शहरातील ख्रिस्तोफर कोलंबसच्या पुतळ्याच्या संरक्षणाकरता पोलीस पहारा देत आहेत. कोलंबसच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर शहरातील पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुमो आणि महापौर बिल डी ब्लासिओ यांनी पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. ओकलँडच्या माध्यमातून शेकडो लोक मोर्चामध्ये सहभागी झाले. पारंपरिक उत्सवाच्या दिवसाचं रूपांतर यंदा निषेध मोर्चात झालं. यावेळेला पोलिसांकडून होणारी पिळवणूक आणि वर्णद्वेषाचा विरोध करण्यात आला. यावेळेला करण्यात आलेली भाषणं ही अतिशय स्फोटक होती.
नेदरलँडमधील वंशभेद आणि भेदभावाच्या विरोधात नागरिक एकवटले आहेत. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता आणि सॅन पीटर्स झून कोन या शहरामध्ये असलेले पुतळे हटवण्याची मागणी करण्यात आली. या मागणीच्या निषेधार्थ आंदोलकांनी रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. अटलांटाजवळच्या शहरातील चौकातून ट्रेनच्या माध्यमातून पुतळा काढण्यात आला. लॉस्ट कॉजचे गौरव करणारे अबेलिक्स यांचा पुतळा सुद्धा बाजूला करण्यात आला. पोलिसांनी जॉर्ज फ्लॉइडला मारल्यानंतर पुतळ्यांवरून सध्या राजकारण पेटले. अनेक ठिकाणी पुतळ्यांची तोडफोड केली जाते. युरोपियन युनियनच्या निधीचा गैरवापर केल्याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली. यावेळेला झेकचे पंतप्रधान अंद्रेज बाबीस आणि खासदारांच्या हितसंबंधातील संभाव्य संघर्षाचा इशारा सुद्धा देण्यात आला. ब्रिटनची राजधानी लंडनजवळ तेलबिया प्रक्रिया प्रकल्पामध्ये झालेल्या स्फोटामध्ये 3 कामगार जखमी झाले. स्फोटानंतर दक्षिण पूर्व लंडनच्या एरिथमधील कारखान्यामध्ये आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. स्फोटाचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. ड्यूक आणि डचेस ऑफ केम्ब्रिज यांनी मोठी गुंतवणूक केली. कोरोना काळामध्ये व्यावसायिकांना पाठबळ देण्याकरता त्यांनी मोठी गुंतवणूक केल्याची माहिती देण्यात आली. नॉरफोकच्या फेकनहॅम इथल्या बागांच्या केंद्राला या दोघांनी यावेळेला भेट दिली. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्वाच्या बातम्या. आपण पाहताय जगाच्या पाठीवर आणि आता अन्य काही महत्वाच्या बातम्या. मिन्स करारावर केलेली प्रगती जास्त नसून निर्बंध कायम ठेवण्यात आल्याची माहिती व्हर्च्युअल EU शिखर परिषदेच्या नंतर देण्यात आली. भविष्यातील दीर्घकालीन अर्थसंकल्प आणि देशभरातील पुनर्प्राप्ती योजना यावर त्वरित करार करण्याच्या दृष्टिकोनातून या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. इराणच्या माजी न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट इथे हॉटेलमध्ये घेलमरेझा मन्सुरी यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी इराणच्या आंतरराष्ट्रीय पोलिसांच्याकडून सध्या तपास सुरू आहे. येमेनमध्ये शुक्रवारी वैद्यकीय साहित्य घेऊन येणारी 3 विमानं दाखल झाली आहेत. येमेनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडते. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील या देशात अधिक आहे. त्यामुळे या देशाच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत. लिबियाच्या उत्तरेकडील समुद्रमार्गे 200 अधिक स्थलांतरितांची सुटका करण्यात आली. सीबॉटच्या 3 जहाजांनी 211 स्थलांतरितांची सुटका केली. यामध्ये लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. कोरोनामुळे बेसबॉल लीगच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. या सामन्यांची संख्या देखील कमी करण्यात आली असून 14 सामने आता खेळवले जाणार आहेत. योकाहामा DeNA बेस्टार्स आणि हिरोशिमा टोयो कार्म यांच्यामध्ये हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. इटलीच्या नेपल शहरातील फुटबॉल चाहत्यांनी त्यांच्या टीमच्या विजयाचा उत्सव साजरा केला. यावेळेला सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. यावेळेला चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत फटाकेसुद्धा फोडले. एकीकडे इटलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं लोक चिंतासुद्धा व्यक्त करत आहेत. पण सेलिब्रेशन करण्यासाठी मात्र सगळी चिंता बाजूला ठेवून लोक एकत्र आले होते. त्यामुळे आता धोकाही वाढला आहे. सॅन डिएगो प्राणी संग्रहालयामध्ये सफारी पार्कमध्ये 2 चित्त्यांचं आगमन झालंय. हे चित्ते आपल्या आईची नक्कल करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या चित्त्याच्या पिलाचा जन्म 2 एप्रिलला झालाय. त्यांना दूध पिता येत नसल्यानं हातानं दूध पाजावं लागतं. फ्लोरिडा बीचवर हक्सबिल ग्रीन समुद्री कासव सोडण्यात आलं. सी टर्टल कन्व्हर्सीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या कासवाला पुन्हा एकदा समुद्रात सोडण्यात आलं. समुद्री कासवांचं अस्तित्व धोक्यात आलं असून या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचं काम इथे केलं जातं. कोरोनाच्या संकटामुळे चित्रपटगृह बंद करण्यात आली आहेत. या चित्रपटगृहांमध्ये जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रेक्षकांना मास्कचा वापर करणं आवश्यक असल्याचं डेव फ्रँको यांनी म्हटलंय. फ्रँकोनं दक्षिण कॅलिफोर्नियातील ड्रायव्हिनमध्ये पहिल्यांदाच चित्रपटाचा प्रीमियर केला. इटालियन सभासदांनी इटालियन प्रीमियर
जुसेप्पी कॉन्टे याच्यावर दबाव आणला. इजिप्तला दोन फ्रिगेट्सची विक्री केल्याबद्दल दबाव आणल्याची माहिती मिळते. दरम्यान शैक्षणिक संशोधन करत असताना कायरो येथे गायब झालेल्या जुलियो रेनेगी यांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.